महाराष्ट्र पोलीस टाइम्सचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र पोलीस टाइम्सचा तिसरा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहर वाहतूक शाखेचे विश्वनाथ गायकवाड, सम्राट मौर्य सेना प्रदेशाध्यक्ष अर्जुन सलगर, मुख्य संपादक उमेश काळे, अजय दासरी, संपादक उपेंद्र दासरी, सहसंपादक विनायक नंदाल, उपसंपादक प्रदीप नाना मगर, महाराष्ट्र कार्यकारी संपादक दीपक महिंद्रकर, प्राध्यापक अजय दासरी, उपसंपादक दत्ता भोसले, सहसंपादक विद्या माने, पोलीस हवालदार वाहतूक शाखा सुधीर महादेव गावडे, लक्ष्मण घोडके, तुकाराम बंदिछोडे, युवराज पवार, शिवानंद लोहार आदींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार यांना महाराष्ट्र पोलीस टाइम्स सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी आरपीआय गवईगट प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे, महिला जिल्हाध्यक्ष संगीता क्षीरसागर यांनाही सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. तसंच परिवर्तन फाउंडेशन टीमला देखील सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. महाराष्ट्र पोलीस टाइम्स हे वृत्तपत्र महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याला प्रेरणा देणारं वृत्तपत्र आहे. कोणत्याही गुन्हे तपासामध्ये, कोणत्याही अपराधामध्ये, कोणत्याही कार्यामध्ये ते आम्हाला सपोर्ट करतात. आमच्या प्रत्येक बातम्या ते दाखवतात. आमच्या कार्याला ते प्रेरणा देणारे महाराष्ट्र पोलीस टाइम्स हे वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र अतिशय उत्कृष्ट आहे. याचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये, सर्व जिल्ह्यामध्ये याच्या शाखा आहेत. सोलापुरात ही शाखा आहे. परंतु तुम्ही जे कार्य केलेले आहे ते प्रेरणादायी कार्य आहे. तुमच्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो.